नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला अनिता पुणेकरताई यांच्याबद्दल काही बोलायचं आहे तर पहा हल्ली यांचा आणि माधुरीताईंचा खूप सारा वाद चालू आहे माधुरीताई काही गोष्टी बोलल्या की समोरचे लगे दुसरं जास्त बोलणार आणि मग असं काय होतं एकमेकी बोलले की वाद हा वाढतच चालत आहे परंतु काय होतं ना काही लोकांना चांगलं सांगितलेलं कळत नाही त्यामुळे माधुरीताईंना सांगायचं की माधुरीताई जाऊ द्या अशा लोकांच्या नादे लागू नका त्या लोकांना काही किंमत नाही त्यामुळे आपण आपली त्यामध्ये का घालून घ्यायची आणि हो त्या नीत काय काय बोलते ताईंना की माझं माझ्या नवऱ्याबद्दल बोलायचं नाही माझं कुणाबद्दल माझं काही पर्सनल काढायचं नाही अगं बाई ज्यावेळेस माधुरीताईंच्या तू तू त्या दहा अकरा वर्षाच्या लेकराला सुद्धा सोडलं नाहीस त्यांच्या त्या, त्या, त्या गेलेल्या लेकराला सुद्धा तू सोडलं नाहीस त्यावेळेस तुला काहीच कसं नाही वाटलं ग मा आपलं जे आहेत माधुरीताईंनी जे आपलं त्यांनी त्यांची जी मुलगी आहे त्यांनी दुसरी मुलगी त्यांची तर ते त्या लेकराबद्दल तिचा काही दोष नसताना त्या लेकराबद्दल सुद्धा बोलल्या ले। माधुरीताईंच्या तू मातृत्वात देखील बोलली त्यावेळेस तुला कसंच काही लाज नाही वाटली का थोडीफार बोलायला तू पण एक स्त्री आहेस ना तुला पण तीन लेकरं आहेत ना मग त्यावेळेस विचार करायचा ना ती पण एक आई आहे तिच्या मनाला किती भावना पोहोच म्हणजे किती भावनाला तिच्या ठेच थे पोचत असेल याचा कधी विचार केला आहे का नाही ना, ना। आणि हो काय काय घाणघाण बोलते तू या वयात भजन करायला पाहिजे आणि तुझी ह्याची फॅक्टरी आहे त्याची फॅक्टरी आहे आणि अजून एक पॉईंट मांडला तिनं तिच्या व्हिडिओमध्ये की पहा माझं चॅनल नुसतं डिलीट करेल करेल म्हणते उडवल म्हणते आणि अजूनपर्यंत काही उडवलेलं नाही आणि मीच तुझं लवकर चॅनल उडवणार आहे आणि लवकर तुझं चॅनल डिलीट होणार आहे माझ्या अगोदर तुझं डिलीट होणार आहे अशा पद्धतीने ती बोलत आहे म्हणजे आता ही माधुरीताईंचं चॅनल डिलीट करणार आहे असं तिचं म्हणणं आहे तर पाहूया कुणाचं डिलीट आहे ते मला तर एकच सांगायचं आहे अगं अनिताताई ह्याचं डिलीट करायचं त्याचं डिलीट करायचं त्यापेक्षा त्या आपण स्वतः आपण सुधारायचं कुठेतरी आपल्या घरातून आपल्याला सपोर्ट नाही ना आपल्या बायकोचा वाद आहे मग आपण काही गोष्टी सुधरून राहायचं ना तुझा माझा वैयक्तिक काही वाद नाही आहे माधुरीताईंचा माझाही काही वाद नाही मला दोघीही तेवढेच आहेत पण मी फक्त माझं एक म, आ, मत मांडण्याचा प्रयत्न करत आहे की यापूर्वी तुला भरपूर काही चांगलं काही बऱ्याच जणांना सांगायचा प्रयत्न केला पण तुला चांगलं पटत नाही आणि तू घाणेडे शब्द वापरते ह्याची फॅक्टरी आहे त्याची फॅक्टरी आहे आणि हसणं बोलणं आणि काय काय आणि म्हणे का या तू या वयामध्ये प्रेमाच्या गोष्टी करू नको लवच्या गोष्टी करू नको भजंगा तू तु पण तुझ्या या वयामध्ये तू कशाची गोष्टी बोलतेस ग तुझे तर मुलं एवढे मोठाले झाले आहे तरीसुद्धा सांग तू सांगतेस की ह्याची फॅक्टरी आहे त्याची फॅक्टरी आहे तू काय काय करतेस डान्स करते नाचते काय काय नाही तू नखरे करतेस तुझ्या लाईववरती लोकांना तू तु, तुझी साडी नेसण्याची पद्धत बघ लोकांना सगळं पोट दाखवतेस उघडं करून आणि तू सांगतेस त्यांना की असं करू नये तसं करू नये आपण स्वतः कसे आहोत ना ही ते अगोदर पाहायचं असतं आणि मग इतरांना बोलायचं असतं ठीक आहे आणि आता बघू ना चॅनल तुझं डिलीट होतं आहे अगोदर की ताईंचं डिलीट होतं आहे कुणी कुणाचं डिलीट नाही करायला पाहिजे मलाही तेही कळतं आहे पण आपण थोडंसं आपणसुद्धा काही गोष्टी सुधरून राहायला पाहिजेत ना आणि तुझ्या नवऱ्याचं काय करायचं काय होतंय काय नाही त्यांना काय करायचं आहे तुझं तू ह्या गोष्टी सांगायच्या नसतात ना ज्याचं काही खरंच मनातून अंतकरण तू प्रेम असतं आहे बायकोचं चांगलं काही सु म्हणजे एका पण बॉन्डिंग असते त्या लोकांना बाहेर सांगायची गरज नसते की आमचं खूप बॉन्डिंग आहे आम्ही खूप चांगलं राहतो आम्ही ज्यावेळेस गरज असते त्यावेळेस आम्ही एकत्र येतो वगैरे हे सांगायची लोकांना गरज नसते ते आपोआप नवरा बायकोचं प्रेम असतं दिसतं ते सर्वांना सांगायची गरज नसते ठीक आहे तुझं जे काही असेल ते असेल पण मला फक्त एकच सांगायचं आहे किंवा मला एकच सांगावंच वाटत आहे माझं की ज्या काही गोष्टी असतील आपण बोलतानासुद्धा काही गोष्टी समोरच्यालासुद्धा चांगल्या भाषेत बोलावं जेणेकरून आपण त्याच्याकडून चांगल्या भाषेतली अपेक्षा करू शकतो सांगना आए, बक, तर माझं एवढं सांगणं आहे बघ तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद